अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज दिनांक 22/5/2021 रोजी पहूर पोलीस स्टेशन हद्दीत येणारे पिंपळगाव कमाणी गावालगतच्या पाटचारीला लागून असलेल्या पत्री शेडमध्ये गावठी दारू पाडण्यात येत असल्याची गुप्त माहितीवरून पहूर पोलिसांनी या हातभट्टीवर धाड टाकून सुमारे 5,000 रुपये किमतीचे रसायन नष्ट केले आहे। पत्र्याच्या शेडमध्ये जमिनीत सिमेंटच्या टाक्यांमध्ये साठवलेलं गावठी हातभट्टीचं 4,000 रुपये किमतीचे 200 लिटरचे कच्चे रसायन तर 1,000 रुपये किमतीचे 30 लिटरचे पक्के रसायन असे एकूण 5,000 रुपये किमतीची दारू पहूर पोलिसांनी नष्ट केली आहे। यात आरोपी कयूम सलामत तडवी राहणार पिंपळगाव कमानी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई PI राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत लिंगायत, पोलीस कॉन्स्टेबल जितूसिंग परदेसी, होमगार्ड रवींद्र खरे, नशीर तडवी, राजू देशमुख या पथकाने केली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।